सर, कठीण परिस्थिती आली की त्यातून बाहेर पडण्यासाठी माणूस काही ना काहीतरी आपल्या परीने मार्ग शोधत असतो. तुम्ही हा मार्ग शोधला. नाही, माझी त्याला ना नाही आहे, पण मला वाटत नाही यानं काही फायदा होईल. असं नुकसान तर होणार नाही, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. नुकसान होणारच नाही असं कॉन्फिडेंटली म्हणू शकत नाहीये मी, कारण आज यांनीच ही वेळ आणली आहे आमच्यावरती. आणि प्लीज होल्ड इट डॉक्टर. तुम्ही एकीकडे तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही असंही म्हणताय, आणि एकीकडे यांनीच ही वेळ आणली असंही म्हणताय. ही वेळ आणण्याची ताकद जर त्यांच्यात असेल तर ती निस्तळण्याची ताकदही त्यांच्यातच असेल, हे मान्य का करत नाही? यांनी कधी कोणाचं चांगलं केल्याचं पाहण्यात नाही आहे माझ्या. सॉरी टू से डॉक्टर, पण हा तुमचा दृष्टिदोषही म्हणता येईल ना? हा अनुभव आहे माझा. असेल, पण एकाच अनुभवाला चिकटून राहणं हे आपणच आपल्या आयुष्याशी केलेली प्रतारणा आहे. नवनवीन अनुभव घेण्याची तयारी असणं ही जगण्यातली खरी गंमत असते. न जाणो, पहिला अनुभव घेताना जे हातून मिसटलं असेल ते दुसऱ्या वेळी गवसेलही कदाचित. सर, कस्तुरीची अवस्था अत्यंत क्रिटिकल आहे. मी आणि माझे सहकारी डॉक्टर आम्ही प्रयत्नांची शर्थ करतोय. ती लास्ट स्टेजला आहे. माणूस आपल्या आयुष्याच्या स्टेजेस स्वतःच ठरवतो, तिथेच तो चुकतो. यांनी तो अधिकार माणसाला कधीच दिलेला नाही. आणि यापुढे देण्याची सुतराम शक्यता नाही. आणखीन एक सांगतो, जिथे आपले प्रयत्न थकतात तिथेच यांची लीला सुरू होते. दादा सुद्धा हे असंच काही बोलतो, मला नाही पटत. या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत, हवेतल्या. हवेतल्या गोष्टी इतकं शाश्वत तर दुसरं काहीच नाही डॉक्टर, कारण हवेत असतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा. एक माणसाला जगवतो आणि दुसरा